कलर कॉस्मेटिक मेबलिन फेसेस लैक्मी नाइन प्लस कलर बार स्किन केयर में ओशिया वाओ रिच फील रागा और भी बहुत कुछ जो आपको मदद करे और भी खूबसूरत दिखने में पायल ब्यूटी कॉर्नर। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महिलाओं के साथ रेप मारपीट जैसी घटनाएं बढ़ती ही जा रही हैं और आज महाराष्ट्र के ठाणे शहर में महाराष्ट्र सरकार के खिलाफ मूक मोर्चा निकाला गया और सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए महिलाओं पर बढ़ते अत्याचार को रोकने के लिए महिलाओं की सुरक्षा और अपराधियों पर नकेल कसने में महाराष्ट्र सरकार विफल है, ऐसा आरोप महिला भाजपा पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने मोर्चे के दौरान लगाया है। भाजपा महिला पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने महिलाओं पर हो रहे अत्याचार पर इस मोर्चे में काफ़ी गुस्सा देखने को मिला। ठाणे कोर्ट नाके से जिला कलेक्टर कार्यालय तक प्रदर्शन किया गया और जिला अधिकारी को मिलकर महिलाओं ने ज्ञापन भी सौंपा है। क्या कुछ कहा है महिलाओं ने सुनिए। आपली सरकार जे तोंड उंच करून यूपी सरकारवर आरोप करते, जे तिथे झालं ते निंदनीय आहेच, पण तुम्ही आपल्या घरात पण जरा बघा, तिथे पण लक्ष द्या जे चाललंय ते। तुम्ही इथे असक्षम आहात आणि तुम्ही तिथे आरोप करता, जर तुम्ही स्वतःकडे जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि जर तुम्हाला नाही जमत, नाही तुमच्याशी कोविड कंट्रोल होत आहे, नाही तुमच्याशी महिलांवर अत्याचार करून होत आहे, तर तुम्ही राजीनामा द्यावा, खुर्शी खाली करावी। अहो अशी तुलना करतच आपण राहणार आहोत का? देवेंद्रजींच्या ह्याच्यात एवढे झाले, तिथे भाजपचं सरकार आहे तिथे एवढे झालं, हे सगळं बोलून तुम्ही तुमची आत्ताची जबाबदारी जर का ढकलू पाहत असाल तर ते आम्ही महिला सहन करणार नाही। तर महिलांना मान सन्मानच मिळत नसेल या राज्यामध्ये, तर मला असं वाटतं की या उद्धव सरकारला त्या खुर्चीवर बसायचा काही अधिकार नाहीये। भाजपचा हात धरून तुम्ही पुढे आलात आणि तुम्ही आज त्या खुर्चीचं तुम्हाला किंमत राहिलेली नाही की मुख्यमंत्री कसा असावा, सरकार कसं असावा, हे आता शिकवण्याची त्यांना वेळ आलेली आहे। कारण जर महिला जर अत्याचार वाढत असतील, तुम्ही जसं मगाशी बोललात की फडणवीस यांच्या झालं, काँग्रेसचं हिस्ट्री बघा, तुम्ही पूर्वीची हिस्ट्री बघा, प्रत्येक वेळेचे बलात्कार यांचे झालेलेच आहेत प्रत्येक वेळेस आणि त्याच्यात कुठल्याही महिलेला न्याय दिलेला नाही यांनी। तर म्हणून आज ह्या हजारो संख्येने आम्ही इथे महिला जमलेल्या आहोत की आम्हाला आता न्याय पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आता।